गावाकडच्या या सर्व पितरी अमावस्येला आपले जे पितृ असतात म्हणजेच आपले जे पूर्वज असतात ज्यांचा वडील म्हणजे ज्या इसमाचा वडील वारलेला असतो त्यानेच हे पितृश्राद्ध करायचं असतं असं म्हटलं जातं. आपण पाहतोय आता सुगीचे दिवस आहेत आणि भाताच्या ज्या लोंब्या असतात त्या त्याच्यामध्ये कराळे ज्याला म्हणतात घाट साईडला म्हणजेच कोकणात सोडून कोकणामध्ये याला इकडे ठाण्यामध्ये या पिवळ्या फुलाला खुरासणी असे म्हटले जाते. याच्यापासून तेलबिया निघतात. त्याच्यानंतर आंब्याचं पान दुसरे एक वनस्पती आहे अशा संमिश्र याचे तोरणं बनवली जातात आणि या तोरणांपासून तोरणं घराच्या सर्व दारांना लावली जातात. त्यानंतर गावातील मंदिरं असतील गावदेवी असते कुलदैवत असतं तिथे लावली जातात. भल्या सकाळीच उठून गावामधील जे पुरुष मंडळी आहे ज्यांचे वडील वारलेले आहेत ते पितृश्राद्ध करण्यासाठी अशा प्रकारचा रानातील वनस्पतींचा खजाना अशा बटव्यामध्ये घेऊन येत असतात. पाहताय कशा प्रकारे एक वेगळी संस्कृती गावाकडे जपली जाते. हे गावातील विठ्ठलाचं मंदिर आहे. आपण बघू शकतो सर्व लोकांनी इथे ते भक्तिभावाने हे तोरणं बांधलेली आहेत. त्यानंतर हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. या द्वारावर देखील आपण पाहू शकतो किती सुंदररित्या ही ग्रामीण संस्कृती अशी सजवलेली आहे. ही सर्व पित्री अमावस्येची ओळख आहे. अशी परंपरा तुम्हाला इकडे ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरोघरी ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळेल. अशा पद्धतीने कावळ्यांना हा कावगास दिला जातो आणि घरातील प्रमुख व्यक्ती जो आहे म्हणजे ज्याचे वडील वारलेले आहेत तो व्यक्ती येऊन पाण्याचे शिंतोडे सगळीकडे उडवतो आणि हा नैवेद्याने भरलेला असं जे पकवानाचं जे द्रोण आहे ते असं घराच्या वरच्या बाजूवर ठेवलं जातं. त्यानंतर कावळा येऊन त्यातले एखादा तरी पदार्थ त्याने खाल्ला किंवा आपण त्याला शिवणं म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये ते काढल्यानंतरच घरातील सगळेजणं ह्या पंचपक्वानाचा आस्वाद घेतात जेवण करतात. अशा प्रकारे ही प्रत्येक घरावर तुम्हाला आजच्या दिवशी सर्व पितृ अमावस्याचं श्राद्ध केलेलं दिसेल.